आणि दुसऱ्याचा गाव असू दे तो शेवटी आपलाच म्हणायचा. कारण काय, छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला शिकवण आहे, ज्याच्या ठिकाणी जाशील त्याच्या सारखा तो उभं राहा, ही आपल्याला महाराजांची शिकवण आहे की नाही. आज महिनाभर या ठिकाणी भले दुपारची बारीक असं ना, पण पाचाचा निळ त्यात समाधान हो. कारण म्हणा तुझा अजून झाला नाही, ज्यांचा झाला त्यांचा विचार. गर्मी सगळं वाकडता काही तुम्ही लाकडा ज्यांची झाली असते बरोबर खात पैसा जातं काम करतो तुझा येणार नंबर हा, टेन्शन घेऊ नको. बाकी हुशारा बोलतो का काय नाही, गाणी बाकी मस्त घ्यायचं रात्री ऑर्केस्ट्रा माका वाटलं सुरुवातच दुपारपासून वगैरे चांग राहते म्हणजे दिवसात चांगला लागलं साठी तू भारी मागत असतात काय जेवणात खूप म्हणतात दामडे खूप लवकर आले. काय ना माझी भगी संमत झाली होती आपल्या तुझी झाली नाही अहो लेट झालंय आणि जेवणासाठी बघता होतो लेट एवढा लेट झालं की भारी बाहेर पोटात कावळे वाढले करणार काय सामान तिकडे म्हणतात लांब घ्यायचं उत्तर सगळे जेव पसले आणि जेव पसल्याच्यानंतर कोण काय वाटता येतो बघतो ना लाईनीत दिसते वाईट गेले आम्ही आपलं जेवण फक्त भांगाने त्याचा पोटात जाऊ दे काहीतरी म्हणून आपला आम्ही आपला जेव भरला पुढे आमच्या काळी कामावर पोरतो होतो तो सारखो सांगे बुवा सगळा वाढला नाही पण पापड नाही बघ सारखो तिकडनं बुवा सगळा वाढला नाही पण पापड नाही बघ विमानात गवत भेटायचा गव खा म्हणता नाही नाही पापडा सारा सांगू कसा पापड वाढा म्हणून शेवटी हे वाढत डाळ 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 वाढत किलो डाळ द्या तो सांगता आहे
ओ किती उशीर भाजला का, एवढे लेट का जातात? म्हटलं काय सांगू, अहो निघाले घरात ना लवकर, पण वाटे त्या जनावर आडवा घ्या. असा कोणता जनावर? म्हटला भरो होतो, नाग होतो, तो काय हालत ना, तो म्हणतो केवढं मोठं होतो. म्हटलं हरिसून त्या पापडा येऊन नाग होतो मला. शेवटी पापड वाढला नाही. ऐकलं सोन्या, तू उशीर आला का भांडी घालू सांग ते घासूक येणारे नाही बाबा. सगळं मंडळ भारी आहे, त्यावर सगळी व्यवस्था करून ठेवलं. बाकी भारी आहे, तसं काय नाही. काय 14 वर्ष, 14 वर्ष तपश्चर्या करणार चांगदेव कोरा राहिला. बरोबर की नाही? 14 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा तो कोराचे कोरा, कारण माऊलींना काय लिहावं त्याला कळला नाही. सोन्या सुंदर प्रार्थना घ्यायचं, सुंदर जवळजवळ 5 ते 6 पोहणे केले. खूप उपयोगी त्याच्यामध्ये मला वाटतं विभाग पण टाकलं, तुम्ही पूजा पण टाकलं, भागवत पण टाकलं, सुंदर सुंदर काय चांगलं. हा त्या 100% चांगले बोल चांगला म्हणतात. पहिली दाटी एवढीशी भूत पडलेवूनच ना ती कापून टाक. त्या वाटलं का माहिती आहे नेपाळी छान छान आज काही नाही. मस्त मी हे करणं म्हणजे जबरदस्त प्रश्न नाही, कारण त्या दाढीच्या रोशांच्या पुढच्या 4 केसांचा हे करणं हरिसून दडपाट होईल चालला. म्हणजे सगळं जीवन तत्व खाली चालले होते. बाकी भारी असं काय, तू नाका तसं काय वाईट बोलणार नाही. काय मंडळी आयुष्यात साथ कोणाची होती प्रत्येकात ठरवली पाहिजे. बरोबर की नाही? आता हा लिंगडा किंवा लिंगडा गाव म्हटल्याच्या नंतर हरिभजनाची पंढरी उभा आणि सुंदर तुम्ही भजन सादर केला 14 माता छान आहे. त्याच्यामध्ये मी स्वागत केला तुम्ही सुंदर, पण त्या चांगला हे चांगला म्हणणारा दांबळे गुवा आहे. काय प्रपंच आणि परमात याच्यामध्ये फक्त अंतर्दृष्टीचा आहे की नाही? प्रपंच आणि परमात याच्यामध्ये अंतर फक्त दृष्टीचा आहे. आणि लक्षात घ्यावा मरणामध्ये काय आहे, या श्वासाचं अंतर फक्त आहे. आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे सगळं आपल्याला शिकवलं जातं, पण कसं वागावं हे फक्त स्वतःच्या अनुकरणावर अवलंबून असतं मंडळी. कारण कुरुक्षेत्रामध्ये लढाई त्या श्रीकृष्णाकडे दोघ जण गेले होते, एक पायथ्याकडे बसला एक उष्णाकडे बसला. श्रीकृष्णाकडे दोघ जण तिथे दुर्योधन आणि अर्जुन एकाने काय सांगत की प्रत्यक्षात अर्जुनाने सांगत मला भगवान प्रभू माझ्या बरोबरच आहे. दुर्योधनाने काय सांगत तू माझ्या बरोबर नको, प्रत्यक्षात तुझा सैन्य मला घेऊन जा. परिणाम काय झाला, 5 असून सुद्धा तरले गेले आणि 100 असून उभं मारले गेले. ही वास्तविकता आणि ती स्वीकारू हवी. ऐकलं सोन्या, तलाठी नंतर बोल, बाकी ग्रामपंचायत मध्ये कामाला येतो टेन्शन. अरे वर्ग भेटताना मारामारी झाली आहे, इकडे पण तुमच्या रशीच आहे. 40-40 वर्ष जेवले तुमचं सन्माननीय बाळाजी पाटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मानपूर्वक माझ्या कृतज्ञ प्रास्ताविक परिमंडळाच्या वतीने त्यांचे मानपूर्वक आभार मानतोय. धन्यवाद.
Thank you.
you.